करवीर निवासिनी श्री अंबाबाईची चांदीची प्रभावळ आज सुवर्ण तेजानं झळाळली. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्ट आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या सहकार्यानं देवीच्या चांदीच्या प्रभावळीवर सोन्याचा मुलामा देण्यात आला, त्यामुळे देवीचं रूप अधिक खुलून आलं. करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्रोत्सव बुधवारपासून सुरू होतोय. या निमित्तानं देवीच्या खजिन्यातील दागिन्यांची 4 दिवसांपूर्वी स्वच्छता करण्यात आली आहे. आजवर देवीच्या पाठीमागे चांदीची प्रभावळ होती. गाभाऱ्यातील तापमानामुळे ही प्रभावळ थोडी काळवणलेली होती. खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून या चांदीच्या प्रभावळीवर सोन्याचा मुलामा देण्याची कल्पना पुढे आली. ही कल्पना करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्ट आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या सदस्यांनी भरत ओसवाल यांच्या पुढाकारातून पूर्ण केली आणि देवीच्या चांदीच्या प्रभावळीवर सोन्याचा मुलामा देण्यात आला. त्यासाठी 24 कॅरेट दर्जाचं 100 ग्रॅम सोनं वापरण्यात आलं. हैदराबादच्या 3 कारागिरांनी अवघ्या 3 दिवसात प्रभावळीवर सोन्याचा मुलामा देण्याचं काम पूर्ण केलं. आज आपल्या महालक्ष्मी मंदिरच्या पाठीमागे जी प्रभावळ आहे त्या प्रभावळीवर 100 ग्रॅम सोन्याचा मुलामा आपण चढवून त्याचं सोन्याचं म्हणजे पॉलिश करतात तशा पद्धतीचं रिअल सोनं 24 कॅरेट घेऊन त्याच्यावर मुलामा चढवला. हे काम जे करणारे आहेत, जसं आपण गोल्डन टेम्पल वगैरे जे बघितलेत ते लोक तिथं काम करतात, तीच कारागिरांना आपण इथं हैदराबादहून बोलवलेलं होतं. 3 कारागीर कोल्हापुरात होते, 3 दिवस त्याच्यावर काम चाललं. आजही सोनेरी प्रभावळ देवस्थान समिती सदस्य संगीता खाडे, सहाय्यक सचिव शिवाजीराव साळवी, व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर श्रीपूजकांनी ही सोनेरी प्रभावळ समीर शेठ, महेंद्र इनामदार, अनिल शिंदे, बिनयूथचे प्रतिनिधी रवी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत देवीच्या मूर्तीमागे स्थापित केली. काठापदराची हिरवी आणि आकाशी रंगाची साडी श्रीपूजकांनी देवीला परिधान केली. पाठीमागे चिन्हांसह असणारी सोनेरी प्रभावळ आणि 2 रंगांच्या साडीमुळे देवीचं रूप आज अधिकच खुलून दिसत होतं.